नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व स्टोरीटेल प्रस्तुत थिंक बुक्स या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज एक तितकीच विशेष व्यक्ती आपल्याबरोबर आज थिंक बुक्समध्ये आहेत. मी स्वागत करतो प्रख्यात अभिनेते सचिन खेडेकर सरांचं. खेडेकर सर सर्वांना परिचित आहेतच, अभिनेते, अभिवाचक, नाटक, सिनेमा, हिंदी, साऊथ इंडियन, मराठी, बरंच काही. आणि ते सातत्यानं स्टोरीटेलवरती सुद्धा वेगवेगळ्या पुस्तकांचं अभिवाचन करत असतात. सचिन सरांचा आवाज तर तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल, त्या सगळ्याविषयी बोलायचं आहे. त्याच्या आधी मी पुन्हा एकदा स्वागत करतो प्रसाद मिराजदार सरांचं स्टोरीटेलच्या. आणि हा पहिला प्रश्न आहे की खूप गोष्टी बोलायला असल्या तरी आत्ता इंजिनिअरिंग करणं, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या माध्यमातून काम करणं, नाटक, सिनेमा, आणि आता त्यातले प्रचंड वेगानं होणारे बदल एका अभ्यासू नजरेनं बघत राहणं, मग अभिवाचनही करत राहणं, आवाज लाईव्ह कार्यक्रम करत राहणं, आत्ता तुम्ही ओव्हरऑल या सगळ्या माध्यम क्षेत्राकडं म्हणजे त्याच्यात सगळं आलं कसं बघताय, काय वाटतंय आत्ता? मला असं वाटतं की आपल्याकडे आता जो ऐकणारा किंवा बघणारा जो प्रेक्षक आहे त्याला आता अमर्याद सगळ्या गोष्टींचा पुरवठा आहे. आणि ती गोष्ट मला खूप स्पर्धात्मक असली तरी मला ह्या वयात असं वाटतं की मी थोडा अधिक तरुण असायला हवा होतो. म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा नाटक एखाद दुसरे मराठीत होणारे 10-11 वर्षाला सिनेमे व्हायचे आणि मालिका 13 भागांच्या इतकाच जो आवाका होता त्यावेळेला झालेली सुरुवात. आणि आता हे सगळं उघडलेलं बघितल्यानंतर असं वाटतं की या स्पर्धेमध्ये अधिकाधिक नव्या कल्पनांची आणि नव्या ऊर्जेची गरज आहे. आणि त्यासाठी माझी ऊर्जा टिकून राहावी असंच वाटत राहतं. आणि नव्या माध्यमांकडे त्यावेळी बघताना असं वाटायचं की आता ही 13 भागांची मालिका झाली, मग सिनेमा एखादा वर्षाकाठी आपल्या वाट्याला आला आपण करू. नाटक हा एक खूप मोठा व्यासंगाचा भाग आहे. म्हणजे त्याचं कारण असं की तुमचं तेवढं नाव व्हायला प्रेक्षकांच्या मनामध्ये तुमची अशी एक प्रतिमा तयार व्हावी लागते की त्यानंतर तुम्ही जे कराल ते पाहायला प्रेक्षक येत राहतात. तर त्या नाटक ह्या क्षेत्रामध्ये किंवा नाटकात काम करणाऱ्या नटांमध्ये एक त्यांच्या गुणवत्तेपलीकडे एक एक्स फॅक्टर आहे जो असावा लागतो. म्हणजे आजही म्हणजे आपल्याकडे इतकी मोठी मोठी नावं आहेत, म्हणजे अगदी मास्टर दत्तारामांपासून ते मणशीकरांपासून सतीश दुभाषी, बाळ कुलटकर, इतकी म्हणजे नावं घेता घेता आपण थकून जाऊ. पण आज ती जी क्षमता आहे त्यांच्यामधली की आज ते कितीही वर्षाचे झाले तरी ते एजलेस आहेत आणि त्यांना पाहायला येणारी मंडळी आहेत. म्हणजे ज्या फॅन्सचा आत्ता आपण असं म्हणतो की अरे हे जे सिनेमातले ह्यांचे हे फॅन्स आहेत, मला असं वाटतं की नाटकातल्या मंडळींचे जे नाटकाचे प्रेक्षक फॅन्स आहेत तितके मोठे कोणी फॅन्स नाहीत. तर अशी इतकीच ती मर्यादित मराठी भाषेपुरती जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा होतं. आणि आता असलेला काय OTT प्लॅटफॉर्म किंवा अभिवाचन करून स्टोरी टेल सारखी माध्यमं ज्याच्यामध्ये पुस्तक वाचण्यापेक्षा ऐकण्याकडे आता अधिक ऐकणाऱ्यांचा कल आहे. आणि तर ह्या सगळ्या नव्या क्षेत्रांकडे मी खूप अभ्यासू दृष्टीनं पाहतो. याचं कारण असं की हे मी माझ्या मुलांना सांगताना मला नेहमी असं वाटतं की आपल्याला वाचनाची आवड असली पाहिजे. याचं कारण असं की हातात पुस्तक, हे पान उलटलं की असं जग उलटल्यासारखं उलटलं गेलं पाहिजे. किंवा हे वाचता वाचता प्रत्येकाच्या मनात वेगळं चित्र उभं असतं की असा बाग आहे हे घ्या. किंवा ते जे 2-डायमेन्शनल असतं ते आपल्या मनामध्ये त्याचं 3-डायमेन्शनल चित्र उमटत असतं. तुमच्या कल्पनाशक्तीला एक वाव मिळत असतो सतत. आणि तर ती एक फॅकल्टी तुमची सुरू राहावी यासाठी आपण असं सारखं सांगत राहतो. बरं, त्यानंतर जग बदललं आणि मग मुलं असं सांगायला लागली बट जे पाहता येईल ते वाचायचं कशाला. आता ह्याला काही उत्तर नाही आहे पण
पण मी असं म्हटलं की अरे एखाद दिवशी उपास केला तर त्याचा फायदाच होतो शरीराला, नाही का? म्हणजे समजा नाही पाहिलं आणि वाचायचा प्रयत्न केला आणि असं असेल बहुधा, असा जर कल्पनाशक्तीला थोडा ताण दिला तर एक वेगळी शक्ती देखील उत्पन्न होऊ शकते. पण हा झाला त्यातल्या अभ्यासाचा भाग. पण मला असं आज वाटतं की वाचनापासून म्हणजे जी वाचणारी मंडळी आहेत, मी हे पूर्वी समजा मी एक 6-1 तास वाचत असेल तर आता जेमतेम 1.5-1.5 तास वाचतो तेही टाइम लावून वाचावं लागतं असं असं होत राहतं. आणि जर हे जर माझ्यासारख्याचं असेल तर मग इतकी सगळी मंडळी आहेत ज्यांना वाचनाची आवड नाही आहे, त्यांना जर पुस्तक ऐकण्याची गोडी लागली तर मला मनापासून आवडेल आणि त्यात आपला सहभाग आहे याचा आनंद आहे. हे ह्या वाचनाला पर्याय म्हणून स्टोरी टेलचं काय शेवटी पुस्तक वाचलंच जातं. खरं ते पुस्तकच वाचलं जातं, फक्त कोणीतरी तुमच्यासाठी वाचतो आहे आणि ते तुम्ही वेळ वाचवता, कारण वाचनासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागतो आणि ते वेळ मिळणं जरा अवघड झालं आहे. पण तुम्ही प्रवासात आहात, काम करत आहात किंवा इतर काही करतायत त्यावेळेला तुम्ही ऐकता आणि मला एखादं पुस्तक म्हणजे ज्या निमित्ताने आत्ता आपण हे सगळी गप्पा मारतोय ते पुस्तक आहे राजीव पटेलांचं चंद्रवंश ययाती. करेक्ट. ते लवकरच स्टोरी टेलवर येतं आहे आणि ते तुम्ही वाचलंय आणि मला ते सांगायला हे वाटेल की आता हे पुस्तक मी वाचायचं ठरवलं तर मला वेगळा वेळ काढावा लागेल. पण मी ते ऐकू सहज शकतो आणि प्रवासामध्ये साधं पुणे मुंबई जाऊन आलो आणि म्हणजे हे जर पुस्तक ऐकलं आणि तेही सचिन खेडेकरांच्या आवाजात तर ते अजून एनहान्स होणारा तो अनुभव आहे. त्यामुळे हे वाचनाला पर्याय म्हणून पण आहे आणि खूप पुस्तकं त्यामुळे वाचून होतात, जसं ऐकून होतात तशी ती वाचून पण होतात. मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता की वाचनाचं हे महत्व तुम्ही फार छान सांगितलं, तुमच्या संपूर्ण अभिनयाच्या या कारकिर्दीमध्ये वाचनाचा किती प्रभाव आहे वाटतं? मला खरंच असं वाटतं की आता हा जो वाचनाचा किंवा हे वाचताना खरं त्याचं अभिवाचन करणं अपेक्षित नाहीये. म्हणजे त्यातला जो संवाद असतो तो साधारणतः काय काय म्हणतेस काय तू, नाही पण ह्याला काय अर्थ आहे वगैरे, असं संभाषणात्मक ते व्हावं अशी त्या माध्यमाची गरज नाही. खरं जो ऐकणारा आहे त्याला ते पुस्तक वाचल्यासारखं ऐकू आलं पाहिजे, त्याला अचानक मध्ये नाटक सुरू झालंय असं वाटता कामा नाहीये. तर उलट दोन्हीच्या मधलं काहीतरी साध्य होतंय का असा माझा प्रयत्न असतो. ते बहुधा मी नट असल्यामुळे असेल. म्हणजे समजा उद्या एखाद्या जो नट नाही अशानी ते पुस्तक वाचायला घेतलं आणि ते जर त्यांनी वाचलं तर कमी अधिक चढ उतारांमध्ये ते वाचू शकतात. पण माझ्यामध्ये असलेली एक नैसर्गिक उर्मी जी आहे ती खर तर मला स्वतःला सावधान करत करत ते करावं लागतं. पण तरी सुद्धा मी वाचलेलं म्हणजे मी मला अतिशय आवडतं म्हणून आवरण वाचलं किंवा ह्याच्या आधी त्या नमिता गोखलेंचं मी शंकर, तर त्याच्यामध्ये अनेक अनेक त्यातल्या सगळ्या पात्रांमध्ये असलेला जो भाव आहे तो साधारणतः माझ्यामध्ये यावा अशी एक नकळत शक्यता निर्माण होते आणि त्यावेळेला ती शक्यता मी नाकारलेली नाही. म्हणजे बहुधा बाकीच्यांची पुस्तकं वाचताना आणि माझं पुस्तक ऐकताना ते ऐकणाऱ्यांच्या लक्षात येईल कदाचित, नाही आलं तर मला आवडेल पण लक्षात आलं तरी सुद्धा आवडेल. पण अभिनेता म्हणून मला असं खरंच वाटतं की ते पुस्तक सर्वसमावेशक म्हणजे संवेदनांसकट त्यांच्या कानापर्यंत पोचावं असा माझा अट्टहास असतो आणि तो मला फार स्वतःला आवडता येत नाही. त्यात म्हणजे एखादा आवडलेला मुद्दा आहे त्याच्यामध्ये कदाचित मी तावातावानं बोलतो असं मला जाणवलंय आणि मग ती रेकॉर्डिंग करणारी आमची वृंदा आहे ती असं म्हणते सर थोडं पाणी पिता का, थोडं थांबूया. तर असं होऊ शकतं. पण तो म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की आत्ता चंद्रवंशी ययाती नाहीतर माझ्या वाचनाच्या यादीत नाहीये. बरोबर. पण आज ह्या निमित्ताने ते वाचता आलं किंवा चंद्रवंशी आणि सूर्यवंशी हा सगळा म्हणजे पुरुरवापासूनचा सगळा भरतापर्यंतचा सगळा अभ्यास म्हणण्यापेक्षा माहिती करून घेता आली
हा त्यातला फायद्याचा भाग. आणि मला असं वाटलं की आपल्या पुराणांमध्ये इतक्या विविध गोष्टी आणि इतकी विविध कॅरेक्टर्स आहेत की ती आता पुन्हा नव्याने त्याच्यात खूप भाऊगर्दी झाली या पुस्तकामध्ये. म्हणजे देवयानी आणि कच्छपर्यंत ती गोष्ट येईपर्यंत खूप सगळी वंशावळच आहे, ती वंशावळच आहे आणि ती खूप मोठी आहे. आणि ते ऐकताना फार गंमत येईल असं मला वाटते. म्हणजे मला वाचताना आली त्याही पेक्षा जास्त ऐकताना. कादंबरी हा एक सगळ्यांना आवडीचा भाग आहे, पण हे अधिक माहितीपर अशा पद्धतीचं हे मला. हो नाही, आणि आता कसं आहे आपल्याकडे, आपण पुस्तक किमान पुस्तक तरी केवळ मनोरंजनासाठी किंवा मन रिझवण्यासाठी नाही वाचत. आपल्याला त्यातनं माहिती मिळत असते आणि त्या माहितीची खरं तर भूक आहे. हे खरं ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला जाणवलं पाहिजे की प्रत्येक, मला नेहमी असं वाटतं ना की मनोरंजनामध्ये सुद्धा आपण कन्झ्युम केलेला सगळा कॉन्टेंट हा फक्त मला गुदगुल्या करण्यासाठी होता असं नाहीये. त्याच्या मागे आणखीन काहीतरी एक वाहत होत ज्यातून देखील मी गेलो. हा भाग म्हणजे प्रेक्षकांनी सुद्धा कलाकारांनी इतकंच सजग असलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आता अभिवाचनाचा सविस्तर अनुभव सांगितलात, नाटक असू दे, सिनेमा असू दे आणि आता हे अभिवाचन असू दे, तिन्हीमध्ये एक प्रकारचा परकाया प्रवेश आहे की तुम्ही त्या भूमिकेत जाता. तर या तिन्ही आता इतके वर्ष काम केल्यानंतर काय फरक जाणवतो? खरं जुनं विधान आहे पण मला ते अगदी चपखल बसतं असं वाटतं. म्हणजे आपल्याकडे सिनेमा हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, पूर्णपणे जे त्याला दिसलं आहे त्याबर हुकूम सगळं घडत असतं किंवा तो माणसं वागवत असतो. मग जे दूरदर्शनचं माध्यम आहे टेलिव्हिजनचं, हे पूर्णपणे लेखनाचं माध्यम आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये लेखक जे लिहिल त्याप्रमाणे ते घडत जातं. आणि नाटक हे पूर्णपणे नटाचं माध्यम आहे. म्हणजे एकदा ते त्याची तालीम करून झाली, दिग्दर्शक पडद्याआड किंवा विंगेत गेले, त्यानंतर तो नट आणि तो प्रेक्षक इतकं ते नटाचं माध्यम आहे. म्हणजे टेलिव्हिजनमध्ये लेखनाचं आज OTTच्या नंतर लक्षात येतं की त्याचा शेवट झाल्यानंतर पुन्हा पुढचा भाग आज बघूया का उद्या बघूया असं जे होतं, त्या मागचा जो मूळ गाभा आहे तो त्या लेखनाचा आहे. तंत्र आहे ना, ते तंत्र आहे आणि ते लेखनाबर हुकूमत चालतं. तर इतका तो हे फरक आहे. आणि माझ्या दृष्टीने नट म्हणून तिन्ही माध्यमात काम करताना, आमचे एक खूप जुने दिग्दर्शक होते लेख टंडन म्हणून, त्यांच्या एका दूरदर्शन मालिकेत मी त्यावेळेला काम करायचो. तर ते बुजुर्ग अतिशय, आणि रेवतीशरण शर्मा यांचं ते स्क्रिप्ट यायचं, ते स्क्रिप्ट देखील उर्दूत यायचं. बरं, ती जे लेख टंडन होते ते म्हणले अहो हिंदी तुम्ही वाचता, आम्ही हिंदी शिकलोच नाही, आम्हाला उर्दूच येतं. आणि मला कमाल वाटायची. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की धर्मेंद्र सुद्धा, म्हणजे शिक्षण उर्दूत झालेलं आहे, म्हणजे त्यांच्या समोर जर देवनागरीत हिंदीत समजा स्क्रिप्ट दिलं त्यांना वाचता येत नाही. तर इतकी ती जुनी माणसं आहेत. तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की आपल्याकडे काय होतं, नाटकामध्ये जो माणूस आहे तसा दिसतो, टीव्हीमध्ये 6 फुटाचा माणूस 6 इंचाचा दिसतो आणि सिनेमाच्या पडद्यावर 6 फुटाचा माणूस 60 फुटाचा दिसतो. तर जी प्रतिमा सिनेमातली आहे ती लोकांच्या मनावर अधिक काळपर्यंत टिकते. बरोबर, हा त्यातला लार्जर दॅन लाईफचा कॉन्सेप्ट होता. माझ्या दृष्टीने जेव्हा नाटकात काम करायला सुरुवात केली, तर तिन्ही माध्यमांमध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा उभं कसं राहायचं, पाय असे पूर्ण असे असे पाय असायचे, असे घट्ट, ते पाय आधी किती हे झाले, किंवा उभं राहताना म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला दामुकाका किंवा दामुकिंग किंवा विनय आपटे यांनी अगदी शेवटच्या पूर्णविराम सुद्धा कसा ऐकू येऊ शकतो जे जो भाग होता, तिथपासून सुरू झालेलं शिक्षण, माध्यम बदललं तरी जाणीव बदलली नाही. आणि त्याचं कारण फक्त नाटकातनं सुरुवात झाली म्हणून आहे, किंवा ती शिस्त, किंवा एक आपण असं म्हणतो की आपल्या सहकलाकारांच्या प्रती असलेला आदर आणि त्यांच्या भावभावनांचा
आदमास घेत घेत उभी राहिलेली कलाकृती, तीच ती एक तालमीची वेळ संध्याकाळी 8 इथं यायचंय, ह्याचं आधी वाचन होणार आहे, मग हळूहळू आपण उभे राहणार आहोत, मग आजूबाजूचा देखावा येणार आहे, मग म्युझिक येणार आहे, असं एकावर एक वीट ठेवल्यासारखी ही भिंत उभी राहणार आहे चा जो एक ही अशीच योजना आहे अभिनयाची, अशीच खर तर आम्हाला जाणीव आहे. तर त्यामुळे असाच एकमेका सहाय्य करू चा प्रत्येक माध्यमामध्ये शिरकाव असेल असं वाटत असतानाच जे वय होत, प्रत्येक अर्थात माध्यमांचे कायदे वेगळे आहेत आणि ते त्या त्यावेळेला आत्मसात करता आले, वेळही देता आला आणि दूरदर्शन वरती माझं अधिक प्रेम आहे. याचं कारण की माझी देशभरात हिंदी टेलिव्हिजनमुळे ओळख झाली, म्हणजे तो त्या काळाचा महिमा होता की हा चेहरा आणि ह्या चेहऱ्याचं हे नाव, अशी जी ओळख होते देशभरामध्ये ती त्या दूरदर्शन मालिकांमुळे झाली. त्यामुळे माझ्या दृष्टीने ते खूप असं मला ओळख मिळवून देणारं माध्यम असं मी त्याकडे बघतो. अगदी सुरुवातीच्या काळात तुम्ही टीव्हीवरती वगैरे आला? हो, कारण सॅटेलाइट टेलिव्हिजन 93 आला, झी आणि सोनी आणि हे, किंवा त्याच्या आधी ज्या होत्या त्या दूरदर्शनच्या वाहिन्या होत्या, एक मेट्रो आणि काय दोनच वाहिन्या होत्या. तर त्यावेळेला सुरुवात झाली होती, 13 भागांच्या मालिका देखील आम्ही केल्या होत्या, पण ओळख त्या सॅटेलाइट टेलिव्हिजनमुळे मिळाली आणि भाषा बदलल्यामुळे मिळाली. म्हणजे मराठीत अर्थात ओळख होती, पण एक देशभरात ओळख होण्यासाठी भाषा बदलावी लागली. आणि म्हणजे माझ्या इतका मराठीचा पुरस्कर्ता कोणी नाही, म्हणजे आजवर माझं प्रेम आहे, माझी मातृभाषा आहे, तरी सुद्धा मी असं म्हणतोय की मी भाषा बदलली म्हणून देशभर ओळख झाली हे सत्य मी नाकारू शकत नाही. आणि त्यानंतरची जी सिनेमा हा जो भाग होता, हा खरं तर ज्याकडे अधिक लक्ष द्यावं लागलं किंवा मिळवावं लागलं असं खूप गोष्टी होत्या. याचं कारण असं की आपल्या आसपासची मंडळी त्यासाठी दिग्दर्शक व्हावी लागतात, किंवा अगदी नेपोटिझमचा शिकार न होता जर हे घडवायचं असेल तर त्याकरता नुसतंच आपलं नाव होऊन चालत नाही, आपल्या बरोबरच्या मंडळींचं देखील नाव व्हावं लागतं. म्हणजे महेश मांजरेकर हा माझ्या दृष्टीने माझा मित्रच नाही, तर मला पुन्हा एकदा नव्याने ओळख मिळवून देणारा माझा मित्र आहे तो, कारण तो दिग्दर्शक झाला. आणि चंद्रकांत कुलकर्णी माझा मित्र आहे की ती, तर मी असं त्यावेळेला देखील म्हणायचो की आपण सतत एकत्र असलं पाहिजे, कारण ज्याला पहिल्यांदा नाव मिळेल त्या योगे आपल्या सगळ्यांचं नाव होईल. हा जो पार्ल्यात राहण्याचा फायदा आहे असं नाही, खरं ही काही मंडळी पार्ल्यात नाही, पण वातावरण आणि, पण मला हे असं त्यावेळेस जाणवायचं की ह्या म्हणजे आपण कलाकार म्हणून हा खरं एकट्यानं घडवण्याचा भागच नाही. समजा मी नट आहे तर मला नेहमी असं वाटत आलंय की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी अतिशय दुय्यम आहे. ह्याचं कारण कोणीतरी लिहिलंय, तो जो लेखक आहे तो अनेक काय 2-1 वर्ष त्यामध्ये आहे, एक दिग्दर्शकाचा त्याच्यावर संस्कार झालाय त्या लेखनावर, 6 हे ते. नट म्हणून मी एके दिवशी सकाळी गेलोय आणि मला सांगण्यात आलंय की तुम्ही इथं उभं राहायचंय, तुम्ही ह्यांना हे वाक्य म्हणायचंय, हा लाईट तुम्ही घ्यायचाय, आणि 1, 2, 3 ऍक्शन. तर मूळ गोष्ट काय आहे की हे सगळं जे कोष्टक मांडलंय त्यातली ही जी जागा तुम्हाला ठेवली ही तुम्ही भरायची आहे, इतकी मर्यादित खरं कलाकाराची जबाबदारी आहे. पण ती सोपी गोष्ट नाही आहे. नाही नाही, म्हणजे आता काय आहे त्याच्यात 10-10 पडले तर ते म्हणजे त्या 90 पैकी ही 10% जबाबदारी तुमची आहे, त्यात तुम्हाला 10-10 पडायला हवेत. ज्यांना 10-2 मिळतात त्यांचं नाही होत नाव बरोबर, आणि ते पण तो त्यावेळेला जसा आपण म्हणतो ना की, म्हणून तर मी म्हटलं की तो इतक्या वर्षांचा एक व्यासंग असतो जो त्यावेळेला कामी येतो. पण
पण ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या नटाची खूप दुय्यम बाजू आहे हे बरेचदा मला असं वाटतं की भान नटांना राहत नाही. एकतर नटाचा एवढाच रोल आहे हे जाणवणं इतपतचा विचार तुम्ही केलेला असणार, कारण इतरांना तोच 100 मार्क वाटतो. असं असताना वाचन आहे, विचार आहे, तुमचीच गोष्ट सांगावी असं वाटत नाही का की मला आता माझी गोष्ट सांगायची? खूप वेळ वाटतं. म्हणजे आता आणि हे मी खरं सांगू का, म्हणजे मागे वळून बघताना ना खरं खूप सोपं वाटतं सगळं, किंवा अधिक विश्लेषणासकट सांगता येतं की मी त्यावेळी बहुधा असा वागलो कारण मला तसं झालं होतं. असं आत्ता मागे वळून बघताना खूप सोपं आहे, पण खरंच एक 25-30 वर्ष झाल्यानंतर असं वाटत राहतं की मार्ग चुकला नाही किंवा आजूबाजूची माणसंही बदलली नाहीत, पण म्हणून मी एकट्याने काहीतरी वेगळं घडवलं असतं अच्छा असं नाही होऊ शकत, कारण हा सामूहिक कलेचाच भाग आहे आणि ह्यातलं कोणीही स्वयंभू नाहीये. हा ह्याचं भान खरं उशिराने का होईना पण मला आलंय, पण मला खरंच असं वाटतं की जी मानसिक अवस्था आहे, जी विशीत होती, जी तिशीत होती, 40-त होती, आता 50-त आहे, ती मानसिक अवस्था खरं प्रत्येकाने त्या त्यावेळी टिपणं काढून ठेवली पाहिजे. आता तुमची गोष्ट सांगायची म्हणून म्हटलं तर ते टर्निंग पॉईंट जे मला वाटतात की एक म्हणजे की तुम्ही इंजिनिअरिंग नंतर नोकरी करायचं सोडून नाटकाचा निर्णय घेतला हो, आणि दुसरं घरच्यांची असणारी साथ, विशेषतः आईचा तुमच्या आयुष्यातलं असणारं सर्व, हे दोन इतके महत्वाच्या गोष्टी आहेत की आणि नंतर जे मंडळी आली तुमच्या आयुष्यामध्ये असतील ती सगळीच शिकवणारी, तर या सगळ्याकडे कसं पाहता? ते टर्निंग पॉईंट आहेत का किंवा कुठले टर्निंग पॉईंट आहेत? मला जे ठळक दिसतात तो जो सुरुवातीचा भाग येतो की असं आईला म्हणायचं की मी आई नाटकात काम करतो, ही नोकरी नको, अवघड आहे खूप. आणि तिला तिच्यात खरं हिंमत होती, म्हणजे तिने असं मला सांगितलं ठीक आहे आणि एक टाइम फ्रेम ठरवू वगैरे असं ती बहुधा म्हणली होती. तसं माझ्या डोक्यात काही नव्हतं. आणि तर त्यावेळेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं तसं 13 भागाची मालिका, एखाद दुसरा सिनेमा आणि नाटक, या पलीकडे ते क्षेत्र तितकंच होतं. आणि मला त्यावेळी असं वाटत होतं की एखादं जरी चांगलं काम मिळालं तरी एक थोडं नाव होईल. आणि तेव्हा मी असिस्टही करत होतो, मी कोणाशीच्याबरोबर कामही करत होतो, थोडंसं लिहितही होतं, सगळंच चाललं होतं. तर त्यामुळे मला एक असा म्हणजे काय दोर कापूनच गड चढायचा होता, नाहीतर ते शक्य नव्हतं. आणि ते जसं आपल्याकडे ना प्रोज अँड कॉन्स सारखं, फक्त प्रोजच पाहिजे होते, कॉन्स नाहीये असं स्वतःला खरं सांगायचं. तर तो तसाच होता भाग, तर तो मोठ्या स्थित्यंतराचा भाग आहे. आणि नंतर लोकांनी खूप प्रेम दिलं, म्हणजे ज्यावर माझा नितांत विश्वास आहे की लोक जेव्हा येऊन असं सांगतात की अहो तुमचं काम बघितलं आणि चांगलं झालं ना काम, ह्यानं जी शक्ती मिळते ती 1 कोटी रुपयांनी देखील मिळत नाही, हे या जगात सत्य आहे. आणि म्हणजे ते कोटी मिळाले असतील तरी ते खर्च होतात, पण ते सांगितलेलं वाक्य लक्षात राहतं, हा ह्यातला भाग खरा आहे, अगदी जेन्युइन. नंतर भेटलेली माणसं हा देखील एक स्थित्यंतराचा भाग आहे. म्हणजे नाटकात समजा विनय आपटे इतकं शिकवलं किंवा दामूकाकांनी शिकवलं किंवा त्यावेळेला स्पर्धेत जी माणसं होती, म्हणजे भरत तांडेल, डॉक्टर बांदिवडेकर, ही नावं ही खरं त्यांच्याबरोबर स्पर्धा करता करता आम्हाला आलेल्या गोष्टी आहेत. आणि मी सईला असिस्ट करत होतो आणि तर त्यावेळेला खूप पुन्हा शेजारी म्हणून त्यांचं नाटक होतं, तर त्या नाटकाच्या तालमीमध्ये मी प्रदीप विलाणकरांची रिप्लेसमेंट देखील करायचो, काम देखील करायचो. आणि तर ते तिच्याकडे पाहून मला खरं खूप मी शिकलो, म्हणजे ज्या माध्यमांतराचा आपण नट म्हणून प्रश्न विचारलात तसं तिला अडोस पडोस नावाची मालिका, सख्खे शेजारीसारखं नाटक
आणि कथा सिनेमा म्हणजे शेजार असं म्हणताना ती तिन्ही माध्यमांमध्ये ते राईट पण ती इतकी प्रोलिफिक रायटर आहे की तिला त्या लेखनाचा इतका उत्तम अंदाज आहे. सख्खे शेजारीमध्ये असलेले प्रसंग किंवा अडोस पडोस त्या मालिकेमध्ये असलेल्या त्या बिल्डिंग मधली सगळी घरं किंवा कथामध्ये त्या चाळीमध्ये असलेली हे तर तो जो भाग होता तो खूप छान विश्लेषण केलं. खूप फॅसिनेटिंग आहे खरंच अभ्यास. हा म्हणजे मला ते त्यावेळेला असं वाटायचं की कसं हिला सुचतं आणि कसं पण ते इतकं खुसखुशीत असायचं. आणि दुसरा जो दिग्दर्शकाचा अगदी स्थायी भाव असावा लागतो की माझ्या मनात हे आहे लिहिताना जे माझ्या मनात होतं ते नट म्हणून तुझ्या मनात मी उत्पन्न करू शकेन का नाही मला माहिती नाही पण माझा प्रयत्न तो असेल की माझा जो रायटिंगचा इंटेंट आहे तो तुझ्या अभिनयातनं यावा. तर ह्याच्यामध्ये तिच्यामध्ये जे संभाषण कौशल्य होतं ना ते वादातीत आहे. म्हणजे ती नटांना किंवा नट्यांना आता नट आणि नट्यांच्या ना खूप वेगवेगळ्या जगातनं आलेल्या असतात ह्या सगळ्यांना एका ह्याच्यावरती आणायचं म्हणजे ते आपल्या आपल्या युपीआय सारख्या प्लॅटफॉर्म्स गेटवे सारखं त्यांना तिथे आणणं हा एक खूप मोठ्या संभाषण चातुर्याचा आणि कौशल्याचा भाग आहे जे तिच्यामध्ये पूर्णपणे होतं. म्हणजे नाटकात आलेल्या आत्ता अरुण जोगळेकरांना काय सांगायचंय आत्ता रजनी वेलणकरांना काय सांगायचंय ह्यांना काय सांगायचंय हा जे हे जे भान आहे किंवा अडोस पडोस मध्ये ती हिंदी जी नटी आहे तिला आत्ता मी काय सांगितलं तर हे रिलेट होईल. अच्छा किंवा नसीरला मी सिनेमामध्ये आत्ता काय सांगितलं पाहिजे आणि फारुख शेख जो एक अतिशय वेगळा आणखीन एक माणूस आहे त्याला काय सांगता आलं पाहिजे हा जो मॅन मॅनेजमेंटचा भाग आहे ना हा दिग्दर्शकाच्या दृष्टीनं फार फार महत्वाचा आहे आणि ज्याच्यामध्ये शी वॉज फॅसिनेटिंग. थोडा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे आता मी पिढी असं म्हणतो तुमच्या सगळ्या लोकांना मोठ्या लोकांना खूप ठहराव मिळाला लोकांकडून समजून घ्यायचा वेळ होता शिकायचा वेळ होता आणि काही दशक तुम्ही काम करताय मोठे होत आहे आणि अजून तो प्रवास चालू आहे. म्हणजे आत्ता असं मला वाटतं की आजची जी पिढी आहे त्यांना एवढा वेळच नाही पटकन यायचा आहे पटकन शिकायचं आणि पटकन गायबही व्हायचं आहे. म्हणजे आज मी असं इमॅजिन करू शकत नाही वैयक्तिक एक प्रेक्षक वाचक म्हणून की कोणाबरोबर मी 10-20 वर्ष ऍफिलिएट राहील कारण लोक येत राहतात. तर आता तुम्ही ज्यावेळी बघता म्हणजे तुमच्या तरुण लोक एकदम आत्ताच्या विशेतली तिशेतली लोक काय वाटतं त्यांच्याबद्दल आणि या सगळ्या गतीबद्दल. आता अगदी बरोबर उलट सांगेन मी की मला खूप प्रॉमिसिंग वाटतं. त्याचं कारणही सांगतो. जेव्हा मी नाटकात काम करायला सुरुवात केली ना तर आमच्याकडे असं ना त्याची परिमाण होती. डॉक्टर लागूंनी असं केलं होतं निळूभाऊ असं केलं होतं चित्तरंजन कोलटकरांनी विषवृक्षाची छायामध्ये हे असं केलं होतं ह्याच्यात हे असं ना खूप एक दुभाषी मास्तरांनी असं केलं होतं आवाज वापरणं किंवा विंगीतनं आणि मग अशा अनेक कथा म्हणजे सुरस आणि चमत्कारी पण असा एक माझ्या डोक्याशी एक सतत असायचं आणि आता ह्या पिढीकडनं हे घ्यायचं आहे आणि एक नकळत अशी जबाबदारी की मी असंच केलं काम केलं पाहिजे की माझ्यापेक्षा जी तरुण मंडळी त्यांनी माझ्याकडे दे शूड पुट मी ऑन अ पेडेस्टल अँड वॉच मी म्हणजे लक्षात घे की इथून घेतलेलं मग मी पुढे सोडलेलं असं सगळे एक खूप मनाचे गोंधळ होते. ह्यातून स्वतःचं एक व्यक्तिमत्व किंवा प्रतिमा किंवा स्वतः काहीतरी म्हणावं अशी स्टेज यायला 20 वर्ष गेली आणि हा माझ्यावरती खरा भाग आहे. आत्ता जेव्हा मी नव्या पिढीकडे बघतो तेव्हा ते अशा आधीच्या कुठल्याच गोष्टीचा अवडंबर घेत नाहीत करत नाहीत कारण ती त्यातनं आलेली मुलंच नाही आहेत ती शिकून ह्या माध्यमांमध्ये आलेली आहेत. त्यातल्या शिक्षणाचा एक खूप मोठा भाग आहे की आपल्याकडे त्यावेळेला मीडिया स्कूल्स वगैरे नव्हती. आता जी मुलं आहेत त्यांना माध्यम नाट्यशास्त्र किंवा मीडिया स्कूल्समध्ये त्या विषयांचं शिक्षण किंवा एक ज्ञान आहे ते आता
त्याची गुणवत्ता ठरवता येईल किंवा ते खूप रिलेटिव्ह आहे, मग त्यात आपण जाऊया नको. पण एक एक्सपोजर म्हणून किंवा ह्या विषयाची मला माहिती करून घेता आली अशी सगळी मुलं आहेत, आणि त्यांनी असं कुठलंच बर्डन त्यांच्यावरती नाही आहे, त्यामुळे त्यांनी जगच आत्ता इथनं सुरू केलंय. आणि त्यामध्ये त्यांची असलेला मी असं म्हणणार नाही की आधीच्या काही संवेदनाच नाहीयेत किंवा असं म्हणायचं नाहीये, दे आर इमोशनल. त्यांना त्या चांगल्या गोष्टी लक्षात येतात किंवा वाईट गोष्टींवर अतिच्या ह्याच्यावर अगदी रडू सुद्धा येऊ शकतं वगैरे, अशी खूप एक्सप्रेसिव्ह, उलट अधिक एक्सप्रेसिव्ह आहेत असं मला वाटतं. म्हणजे मी ह्या नव्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं, वरुण नार्वेकर बरोबर किंवा निपुण धर्माधिकारी बरोबर, आणि माझ्या असं लक्षात आलं की समजा बाप जन्म नावाचा सिनेमा आहे, त्याच्यात निपुणनी असे वडील होते की जे 5 किलोमीटर धावतात, जे अतिशय कम्प्युटर सॅवी आहेत, तर बहुधा त्यांनी त्याचे आई वडील तसेच पाहिले आहेत. आपल्याकडे नाहीतर आई वडिलांकडे मराठी लेखक दिग्दर्शकांनी पाहण्याची म्हणून एक सवय आहे. खरंय खरंय. आता त्याला तडा जातोय ह्याचा मला मनापासून खरतर आनंद होतो. किंवा वरुण नार्वेकरच्या सिनेमामध्ये काहीतरी एक इतकं नाजूक काहीतरी की लग्न ठरले पण पुढे जात नाही वगैरे, असा एक काहीतरी काळ आणि त्याच्यावरचा संवाद वगैरे तो घडवू शकला. आता आपल्याकडे इतकी वर्ष प्रेक्षकांना देखील, लेखकांना, नटांना हे असे आई वडील, ही अशीच मुलं आणि असंच पाहण्याची जी सवय होती ती सगळे खांब ह्या सगळ्यांनी तोडले आणि अजूनही तोडत आहेत सगळी नवीन मुलं. म्हणजे ही तर मराठीतली झाली, आता आपण काय व्हिसलिंग बोर्ड्स किंवा त्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी बऱ्याच जाहिरातींमध्ये बघितलं, ती जी दिग्दर्शक मंडळी आहेत ती सरळ सरळ येऊन सांगतात की नाही नाही आता माझ्याकडे काय आहे, ते वडील असतात आणि मुलगी बघायला नाही, लग्न ठरलंय आणि मग ते येणार आहेत, आणि इथे काय होत आहे की आमच्याकडे वडील आहेत ते पोळी लाटत आहेत आणि आई तिथं बसली आणि ती वाढते त्यांना, आणि वडील असे इथनं पोळी देणार आहेत. तर मी असं म्हटलं की नाईस, म्हणजे छान आहे. पण मला ते ऐकतानाच इतकं अच्छा असं आहे असं वाटलं, जे त्यांना सहज आलं होतं. बरोबर. की त्याचा पॉइंट असा होता की असं कुठे लिहिलंय की आईनेच पोळ्या लाटल्या पाहिजेत असं तो मुलगा म्हणला. तर मला असं वाटलं की आपल्याकडे जे कायदे आहेत ते तोडणारी ही पिढी आहे, आणि ह्यातून काहीतरी रोज नवीन निघेल अशी मला आशा वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आधीच्या गोष्टींचं अवडंबर किंवा ओझं न घेता, मला आत्ता वाटलेलं ते कितीही आधीच्या पिढीला ते खूप हलकं वाटू शकतं, पण जो माणूस आत्ता हे घडवतोय त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, आणि मला असं वाटतं की त्याला तो वेळ आपण देता आला पाहिजे. ज्या गोष्टींना आपण कंटेम्पररी म्हणतो त्या कंटेम्पररी गोष्टी त्यांना करू दिल्या पाहिजेत. म्हणजे त्याच वेळेला मला त्या गोष्टींचा खूप राग येतो की नाही आम्ही आता एकच प्याला करायला घेतलंय पण कंटेम्पररी केलंय, त्याचा मला मनापासून राग येतो. जे अभिजात आहे ते अभिजात राहावं, ते नव्याने कोणी तोडू नये असं देखील एका बाजूला मला वाटतं. म्हणजे अगदी अगदी मराठी माणसांसारखं झालंय मला दोन्हीकडनं बोलायचं. तुम्ही हे म्हणताय म्हणून त्याला लागूनचा एक प्रश्न असाच एक द्वंद्व की आजच्या पिढीत अजून एक असं झालंय आत्ताच्या ह्याच्यात कालात की क्वांटिटी आणि क्वालिटी. तुम्ही 13 भागांची मालिकाही केली आहे, नाटक प्रत्येक प्रयोगात घुटवून घेतलं जाणारही केलंय. आज एकतर खूप खूप कंटेंट आहे, म्हणजे असं होतं की प्रॉब्लेम ऑफ पेंटी झालाय आणि त्यातनं काय निवडायचं हा पुन्हा प्रेक्षकासमोरचा प्रश्न, आणि करायला पण खूप आहे. म्हणजे सिरीज करा, त्याचे किती भाग, मग सिनेमा ठीक आहे एकाच्याऐवजी आता मराठीतच काय वर्षाला 100-150 सिनेमा बनत असतील. हे जे झालंय की खूप क्वांटिटी आली आहे त्याच्यात क्वालिटी पण आहे, आणि पूर्वी क्वालिटी हे होतं, तर ह्या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही? नाही पण आपण आता असं नको म्हणूया ते 13 होते म्हणून ते सगळे क्वालिटीवालं काम होतं, नव्हतंच. त्यावेळेला सुद्धा माणसं निवडच करत होती की हे पाहायचंय किंवा नाही पाहायचंय. आता आता तर चॉईसच खूप प्रचंड खूप आहे.
बरं दूरदर्शन हे जे आता जे माध्यम म्हणून आपण समजा टेलिव्हिजन हे जे माध्यम म्हणून पाहिलं तर त्याची खूप कोट्यावधी लोकांची व्ह्युअरशिप आहे आणि आताचा जो कॉन्टेंट टेलिव्हिजनवर आहे तो पूर्णपणे प्रेक्षकाभिमुख आहे आणि आता तो काळ राहिलेला नाही की मी माझ्या मनासारखं काम करेन आणि 10 वर्षांनी 15-18 वर्षांनी मी म्हणतोय तो प्रेक्षक तयार होईल. अच्छा ची आता वेळ गेली. आता प्रेक्षकाभिमुख काम करता करता जर तुम्हाला प्रेक्षकांना बदलता आलं तरच हे शक्य आहे. आता तो प्रवास कलाकार असा सुरू होऊ शकत नाही, तो असाच सुरू व्हायला हवा, असाच करावा लागेल. म्हणजे प्रत्येक कलाकाराला सर्वसमावेशक बनावं लागेल. अच्छा आता असं म्हणून चालणार नाही की माझा हाच माझी हीच पठडी आहे आणि हीच माझी तत्व आहेत आणि ह्यातनच मी नाही भाई असे आहेत आणि ह्याला सन्माननीय अपवाद आहेतच या गोष्टीला, पण हा माझा वैयक्तिक अभ्यास आहे की आता मी जर सर्वसमावेशक म्हणजे सर्व स्तरातल्या दिग्दर्शकांबरोबर सर्व भाषेतल्या प्रेक्षकांसमोर स्वतःला जर मी स्वतःची परीक्षा नाही घेऊ शकलो तर मला कुठं जायचं आहे हे मला ठरवता येणार नाही. नाहीतर त्या त्या जहाजासारखं होईल, म्हणजे जिथं वारा असेल तिथं जातो ते जात राहील. पण म्हणूनच कदाचित असेल की ही सगळी माध्यमं केल्यानंतर सुद्धा मी अभिवाचन करत राहिलो किंवा मी गाण्याच्या कार्यक्रमांचं निवेदन अशासाठी केलं की मला गाता येत नाही याचं मला एक खूप वाईट वाटतं किंवा वाजवता येत नाही, तर त्या मंडळींबरोबर बसता येईल चा एक माझा भाग होता. गुलजारांच्या कवितांचा कार्यक्रम किंवा मी असं अशा अनेक गोष्टी मी केल्या ते त्या अस्वस्थतेमध्ये झालेल्या गोष्टी आहेत आणि त्या करत राहाव्याशा वाटल्या. तो लोकांच्या मनोरंजनापेक्षा माझ्या स्वतःच्या मनोरंजनाचा भाग त्यात अधिक आहे. याला धरून प्रश्न येतो सूत्रसंचालक म्हटल्यामुळे की कोण बनेगा करोडपती. हो तर तो सगळा अनुभव कसा होता, कारण एकदम वेगळ्या पातळीवरती. तो ना म्हणजे आजवरचं आयुष्य एका बाजूला ते एका बाजूला असा तो अनुभव आहे. याच कारण असं की नट म्हणून आहे ना एक अतिशय स्वार्थी आत्मकेंद्री विचार करण्याची सवय लागते आणि आजूबाजूला काही घडत असलं तरी मी माझी वाक्य हे असलेलं मी उभं केलेलं पात्र हे ते इतकं ते इतका तो असा असा आज जाणारा प्रवास आहे की त्याच्यामध्ये ना तुम्ही खूप असे सेल्फ ॲब्झॉर्ब्ड असतात माणसं आणि तसंच काहीसं आहे ते. म्हणजे कितीही त्याच्याकडे त्रयस्थपणे पाहता येत नाही. मी म्हटलं तरी मला नाही आलं, म्हणजे लोकांना येतं पण मला नाही आलं. कोण होणार करोडपती हा माझ्या दृष्टीने एक पूर्णपणे असं माझं व्यक्तिमत्व बदलावा असा भाग होता. ह्याचं कारण असं माझ्या समोर त्या हॉट सीटवर बसलेला प्रत्येक माणूस त्यांचं सांगायला लागल्यानंतर त्या प्रत्येकाच्या आयुष्यात मला असं वाटायला लागलं की किती चॅलेंजिंग आहे. म्हणजे तर हा जो प्रत्येक 200 माणसांना पाहिल्यानंतर मी ती 200 माणसं पाहायच्या आधीचा मी आणि नंतरचा मी ह्याच्यात मला जाणवलेला फरक हा होता की आपण फक्त एकाच दृष्टीनं माणसाकडे पाहतो किंवा मी पात्र म्हणून सुद्धा हे पात्र ना मी त्याच्यावरती माझे एक प्रोफेसर होते असं मला हे करता येईल वगैरे इतक्याच उसनवारीनं मी पाहिली माणसं. बरोबर. आणि खरी माणसं समोर आल्यानंतर ती उसनवारी गेली असं मला वाटलं. आणि प्रत्येकाकडे बघताना किंवा त्याचा त्यांच्या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये असलेला जी गंमत पाहणं हा नट म्हणून एक खूप समृद्ध करणारा अनुभव आहे. पण त्याच्या इमोशन्स मध्ये त्याच्या संवेदनांमध्ये आपलं गुरफटून जाणं तरी सुद्धा आपला आप राखणं प्रश्न त्याच्यावरचं तो थरार ते म्युझिक हा सगळा जो एक इट इज अ परफॉर्मन्स. म्हणजे ॲट दी एंड ऑफ द डे म्हणजे तो बच्चन साहेबांकडनं आलेला वारसा आहे खरं तर.
पण तो एक परफॉर्मन्स आहे. पण त्या परफॉर्मन्समध्ये खूप माणसामधली गरिमा आहे. हे जे हा जो विषय आहे की या कोण होणार करोडपतीवरनं, तुम्ही एक म्हणजे तुमची एक इमेज असते, ह्याच्यात तुमचा आवाज ही ताकद आहे. आज ओव्हरऑलच सचिन खेडेकरांना अभिनेता म्हणून जसं ओळखतात, तसा सचिन खेडेकरांचा आवाज हा कुठेही ओळखता येतो. तर आवाज ज्यावेळी ओळख बनते त्यावेळी काय वाटतं? मला सुद्धा ना आता हे जाणवायला लागलंय. म्हणजे आपण असं म्हणूया की खूप वर्ष हा आवाज वापरून वापरून असा झालाय. सुरुवातीला असा नव्हता, किंवा त्याला एक कॅरेक्टर आत्ता निर्माण झालंय की बरं मलाही आता जाणवतं हे की हे मला असं वापरता येईल. किंवा ज्या गोष्टी माझ्याच्यानी नकळत होत होत्या त्या मला आता वापरता येतात, किंवा मला हे घडवता येतं. ह्याचा एक अवेअरनेस ना आपल्याला खूप लोकांनी सांगितल्यावरच येऊ शकतो. म्हणजे नाहीतर ती इट जस्ट अन अलाइड गोष्ट ना की मला दिसतं, मला ऐकू येतं, मला हे असं जेवता येतं वगैरे. इतकीच ती नैसर्गिक गोष्ट आहे की माझा आवाज असा आहे. पण तो विशेष आहे. म्हणजे जसं मृदुलताई दाढे त्या मला एकदा म्हणल्या होत्या बऱ्याच वर्षापूर्वी की सचिन तू आवाजाची काळजी घ्या, असा वेगळा आहे आवाज वगैरे. तर त्यावेळी मला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे इतकं आहे. कारण त्यावेळेला नुसतंच की माईकमध्ये नमस्कार. आजही राहुल रानडेचं म्युझिक असतं त्या प्रत्येक नाटकामध्ये, नाटकाची अनाउन्समेंट माझ्या आवाजात आहे आणि तो माझ्या हौसेचा भाग आहे. म्हणजे सुस्वागतम, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून, हा एक माझ्या आवडीचा भाग आहे. म्हणजे खूप वर्षात मी नाटक केलेलं नाही व्यावसायिक, त्यानिमित्तानं मी नाटकाशी जोडलेलं आहे. पण आता मला खरंच त्या आवाजाची काळजी घ्यावी आणि तो अधिक अधिक प्रभावीरित्या वापरावा असं वाटतं. आणि मला वाटतं स्टोरी टेलला पुस्तक वाचणं हा त्याच त्या अभ्यासाचा एक भाग आहे. की माझी अशी मनापासून इच्छा आहे की मला हे अधिक चांगलं म्हणता येईल आणि अधिक चांगलं, मला वाचनाची आवड आहे आणि इट इज जस्ट अन एक्सटेन्शन ऑफ व्हॉट आय एम, तर म्हणून तो भाग आहे. किंवा आज जेव्हा OTT हा जो इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो ना की आता हा माईक लावला आहे, आता जे साऊंडचं महत्व आहे प्रत्येक मालिकेमध्ये किंवा कॅरेक्टर्स म्हणून, किंवा आज पायलट साऊंड की मी पूर्वीसारखं पुन्हा डब करता येईल नंतर वगैरे असं नाहीये. म्हणजे आज जेव्हा की तो जो खाजगी सूर आहे की ज्याला आपण म्हणतो ना की जिंदगी में कोई बड़ा सुख नहीं है, इस बात का मुझे इतना दुख नहीं है क्योंकि मैं छोटा आदमी हूं, अब बड़े सुख आ जाए घर में, तर ह्यातला प्रत्येक नाद मला ऐकू येतो. किंवा हा जो खाजगी सूर आहे हा सुद्धा तितक्या प्रभावीपणे जाईल इतकी आता ती साऊंडची गंमत कलाकृतीमध्ये येत असते. किंवा आज नाटकात सुद्धा मुख्य पात्रांना लेपल माईक असतो, त्यामुळे आपल्याला पूर्वी जसं फ्लोअर माईक्स आहेत. आणि मला अजून आठवतं, आम्ही विषयांतर होईल पण मला पुन्हा विषयावर आण, मी जर विषयांतर झालं तर अशी पाखरे तीचा आम्ही प्रयोग केला होता. आम्ही लहान होतो खूप आणि प्रायोगिक संस्था होती आमची आणि सरू अगं माझ्यात काय कमी असं म्हणून साहित्य संघात प्रयोग होतो. साहित्य संघात असे फ्लोअर माईक्स आहेत. सरू अगं माझ्यात काय कमी आहे असं मी म्हणत होतो आणि तिकडनं प्रेक्षकांमधून तुझ्यात आवाज कमी. तर त्यावेळेला मला असं म्हणायचं होतं आता ही सरू माझ्या समोर आहे, इथं माईक आहे म्हणून सरू अगं माझ्यात काय कमी आहे हा सूर मला नव्हता घ्यायचा. पण त्या थिएटरची आणि त्या माध्यमाची ती गरज होती. पण आता जो नाटकाचा प्रयोग बघितला तर तो अधिक प्रभावी आपल्याला जाणवतो, इतका छान आवाज वापरतात मंडळी. किंवा आज आपण इंग्लंडला किंवा अमेरिकेला गेल्यानंतर जेव्हा नाटक
पाहायला गेल्यानंतर प्रत्येक सूर आणि सूर ऐकू येतो जो तो त्या तर अशा वातावरणामध्ये आता मला माझा आवाज जाणवतो, मला माझा आवाज ऐकू येतो आणि मला आता तो अधिक कौशल्यानं वापरावा अशी इच्छा होते. नाही म्हणत आता स्टोरी टेलरवर काय होतं की दिसत काहीच नसतं ना, हो ते ऐकूनच संपूर्ण उभं राहतं ते संपूर्ण पुस्तक असेल किंवा काय. आणि विशेषतः काही कॅरेक्टर्स जे आहेत आता तुम्ही वाचलेलं यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र ऐकू, फार माझ्या आवडीचं पुस्तक आहे कृष्णा गाठ, किंवा गाईड वाचलंय, हो हो अमिश त्रिपाठींची पुस्तक, अमिश त्रिपाठीचं वाचलं, आवरण वाचलं, हो तर या ही सगळी उत्तम सिलेक्शन आहे किंवा. तर यातलं कुठलं पुस्तक तुम्हाला जास्त अपील झालं आणि वाचताना मजा आली किंवा? नागा ट्रायलॉजी अमिश त्रिपाठीचं, ते भाषांतरही चांगलं झालंय आणि मला असं वाटतं की आपल्याकडच्या, मी पुन्हा असं म्हणते आपल्याकडच्या पौराणिक म्हणण्यापेक्षा ज्या ज्या कथा किंवा जो जे प्रसंग आहेत ते आजच्या वाचकांना अगदी नव्याने सांगता येतील असं ते लिखाण आहे. आणि म्हणजे ते यशस्वी आहे पुस्तक, त्याचं तेच गमक आहे खरं तर. मग आपल्याकडे नव्याने आपल्या पौराणिक कथा नव्याने पुन्हा सांगता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच चंद्रवंशी ययाती खरंय, हे सगळी पुस्तक आता या रिलीज होत आहेत, हो आणि ह्या सगळ्या जुन्या कथा पुन्हा एकदा येत आहेत स्टोरी टेलवर येत आहेत. मला ह्या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा येतो, म्हणजे की तुमचे लक्षात राहिलेली आहेत ती सगळी कॅरेक्टर्स आणि विशेषतः नेताजी किंवा सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल बोलल्याशिवाय हा विषय संपणार नाही. कारण तुम्ही म्हटलं की पहिला चेहरा जो येतो तो सुभाषचंद्र बोसांचा येतो, तर तो सगळा अनुभव कसा होता आणि त्याच्यामध्ये झालेला अभ्यास, कारण मुख्यतः जे पाहिलं जातं तुमच्याकडे की ते एक बहुश्रुत म्हणूया, वाचन करणारा आणि एक अभ्यासू अभिनेता म्हणून. आणि मला वाटतं की नेताजीच्या वेळेला तुम्हाला खूप अभ्यास करावा लागला असेल असा तो खूप म्हणजे परिपूर्ण करणारा अनुभव होता हे खरं आहे. आणि त्याच्या आधी देखील मी समजा 16-17 वर्ष काम करत होतो. मी श्यामबाबूंना भेटायच्या आधी किंवा त्या त्या कामाची तयारी म्हणून, तर त्यावेळेला नट म्हणून अनेक गोष्टी किंवा अनेक सवयी लागलेल्या होत्या. म्हणजे अगदी काहीतरी पुटपुटतच बोलतायत, अगदी पाहिलं नाही पाहिलं वगैरे, एक वास्तववादी अभिनयाचा एक वेगळे पैलू त्यावेळेला. ते सगळं खरं श्याम बेनेगल यांनी म्हणजे त्यांनी मला असं सांगताना सांगितलं होतं की पूर्णपणे असंस्कारित असतो ना त्याच्यावरती संस्कार घडवता येतो, पण जो बिघडलेला संस्कार असतो ना त्याच्यावर घडवता येत नाही. तर आता मी आधी बिघडलेल्या गोष्टी सांगतो आणि मग आपण नव्याने काहीतरी ठरवू अशी त्यांनी सुरुवात केली होती. आणि जो माझ्यासाठी अगदी लक्षात राहिलेला मुद्दा आहे म्हणजे त्यावेळेला सतत स्टेजवर असं खाली बघत मध्येच काहीतरी असं अशी एक सवय होती आणि ते असं म्हणजे की खाली काय आहे, म्हणजे जेव्हा एखादा नेता असतो समजा आता असा आहे, त्याला जर इथून इथे बघायचं असेल तर तो आपल्याकडे असं नाही आपण इथे आहोत तर मी इथनं मग काय आहे. म्हणजे इफ यू आर अ लीडर यू आर लुकिंग हिअर अँड देन यू आर लुकिंग हिअर अँड देन यू आर लुकिंग हिअर अँड देन लुकिंग हिअर, किती साधं आहे म्हणजे, पण त्याचा एक इफेक्ट आहे. किंवा आपल्याकडे भाषा बोलण्याचा म्हणजे आता बोसबाबूंचं आयुष्य अर्ध युरोपमध्ये तोवर गेलेलं होतं. म्हणजे आमचा सिनेमा 1939 हरिपुरा काँग्रेस बोसबाबू बेदखल झाल्यानंतर काँग्रेसमधनं सुरू होतो 1939 ते 1945 असा 6 वर्षांचा तो भाग होता. तर त्याच्यामध्ये त्याच्या आधीचं त्यांचं आयुष्य हे अतिशय एफ्लुएंट की अतिशय गर्भश्रीमंत कुटुंबातून अर्ध आयुष्य युरोपमध्ये गेलेले अतिशय श्रीमंती चेहरा,
म्हणजे आम्ही बाह्यरूप म्हणून एका महिन्यात 15 फेशियल्स वगैरे असं करून चेहरा असा बापरे. ते श्याम बेनेगल मला असं म्हणले होते त्या जमुना पै आहेत डॉक्टर, त्यांच्याकडे तू जाऊन हे केलं पाहिजेस वगैरे. तर त्याच्यामध्ये एका महिन्याने काय गुण आला असेल मला माहिती नाही, पण ते जे पॅम्परिंग आहे त्याचा इफेक्ट माझ्या चेहऱ्यावर आला. ते जे लाड झाले चा एक ग्लो, त्यांनी मला सांगितलं की तिने केलेला ट्रीटमेंटचा हा ग्लो आहे की तुला आलेला आहे, मला जाणून घ्यायचं नाहीये पण मला जे हवं होतं ते तुझ्या चेहऱ्यावर आहे. आता ह्या किती साध्या गोष्टी आहेत खरं. किंवा आज शमा झैदी आणि अतुल तिवारी यांनी ते स्क्रिप्ट लिहिले, ते काहीतरी 198 सीन्स आहेत त्यात बापरे, आणि साधारण 38-40 एक पुस्तकं रिफर झाली आहेत. पूर्ण सिनेमा काही 4-1 तासाचा, एक एडिटेड व्हर्जन 3.5 तासाचं आहे, त्याचं एक टेलिव्हिजन व्हर्जन आहे 4 तासाचं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ही 40 पुस्तकं वाचावीच लागतील. ह्याचं कारण असं की सीन नंबर 8 ते 9 मध्ये जो 4 महिन्याचा काळ गेलाय तो काय आहे हे मला सांगायचं नाही, तुला हे कळायला हवंय. हा म्हणजे हे तुझ्या अभ्यासाचा भाग आहे. अनलेस इट बिकम्स युअर सेकंड कल्चर वी विल नॉट गो अहेड. अच्छा. तर त्यासाठी त्या वाचनाचा भाग होता. आपल्याकडे काय होतं, प्रत्येक नटाला जेव्हा हे सांगितलं होतं की ही पुस्तकं वाच नाही, पण त्या पुस्तकं वाचून काय झालं, शेवटी काय ऍक्टिंगच करायचे ना, इतकं साधं नाही आहे हे. तुमच्या डोक्याशी असावं आणि ते तुमच्या डोक्याशी असेल तर ते तुमच्या चेहऱ्यावर येतं असा असा त्यातला भाग आहे. सगळंच अभिनयानी नाही धकवून नेता येत, हा त्या मागचा भाग आहे. ते विजयाबाई म्हणायचं तसं की तुम्हाला ह्याबद्दल नाच नाहीये पण नाचाबद्दलच सगळं तुम्हाला याआधी करावं लागेल. तर तसं म्हणजे सेन्सिटिव्हायझिंग असं आपण म्हणू की हे सगळा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. या अभ्यासाचा काय असं म्हणत राहिलं तर आपल्याकडे माणसं म्हणतात तसं की नाही एवढं शिकून काय मग ती बँकेतच करायची नोकरी मग काय. तर तसं तितकं नाहीये, ते ह्यातनं तुम्हाला जावंच लागेल. तर तसा तो अभ्यास, तर ती एक 38-40 पुस्तकं होती की ज्याच्यातनं हे सगळं घडवलेलं आहे. आणि अभ्यास करण्यासाठी हे टेक्स्ट होत, इंग्लिशचा क्लास होता. माझी शाळा पार्ले टिळक विद्यालय आहे, म्हणजे ते जे इंग्लिश आहे, माय डॉटर माय थॉट्स किंवा गांधीजी थॉटेड माय प्लॅन्स, तर थॉटेडही मी म्हटलं नाही कधी, मी प्लॅन्सही म्हटलं नाही कधी. तर ते सगळं शहनाज पटेलनी शिकवलं. किंवा प्रत्येक नटाची अशी इच्छा असते ना की सगळ्या सीन्समध्ये मी पाहिजे, मी सगळ्या सीन्समध्ये होतो, माझे कॉस्ट्युम्स पाहिजे, म्हणजे खूप डिटेल्समध्ये कॉस्ट्युम्स होते, माझा मेकअप असा तासभर पाहिजे, तासभर होता. तर अशा अनेक इच्छा माझ्या पूर्ण. आणि तो जो 2 वर्षाचा काळ होता तो एका खूप मोठ्या अभ्यासाचा, स्वतःची एक नव्यानं ओळख मला निर्माण करता आली. इतका मोठा सिनेमा करता आला, ती संधी मिळाली. 3 देशांमध्ये त्याचं शूटिंग झालं किंवा ते सगळं आत्मसात झालं आणि आज इतके सिनेमा रिलीज होऊन आज 20 वर्ष झाली आहेत आणि आजही माणसांना तो त्या बोसचा चेहरा आठवतो, हा त्यातला भाग आहे. म्हणजे त्याच्या आधी देखील मी देशभक्त होतो पण त्या सिनेमानंतर आय हॅव अ बेटर नॅशनल कॅरेक्टर. मला इथे तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही खूप अभ्यास करून ज्यावेळी एखादं कॅरेक्टर करता त्यावेळी त्याच्यात खूप गुंता, तर एकाच वेळी 2 प्रोसेस चालू असतात का की एक कॅरेक्टर झालं की अनलर्न करायचं आणि पुन्हा नव्यानं वेगळ्या कॅरेक्टरमध्ये जायचं, ज्याचा आणि आधीच्या कॅरेक्टरचा काही अर्थार्थी संबंध नाही, पण खूप शिकल्यामुळं अनलर्न होणं अवघड असतं का, ही एक प्रोसेस अभिनेता म्हणून, पण त्याचवेळी माणूस म्हणून तुम्ही अधिक 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 समृद्ध होत जात असता, कारण तुम्ही काय वेताजीसाठी वेगळं वाचता, आजचा दिवस माझ्यासाठी काय वेगळं राजकारण वाचाल, तर हे जे 2 पातळ्यांवर चालू असतं हे तुम्ही कसं समजून घेता, कसं करता? म्हणजे मी माणूस म्हणून आहे ना, यातलं खरं काहीच अनलर्न करत नाही. बरं, म्हणजे याचं कारण असं, समजा मी आज काय ज्या भूमिका केल्या असतील 30-40, म्हणजे
वाखाणण्याजोग्या तशा मी खूप केल्या आहेत, पण किंवा लक्षात राहण्याजोग्या, तर त्यातल्या खूप गोष्टी माझ्याजवळ राहिल्या आहेत. म्हणजे आज ते जे इंग्लिश शिकलो होतो ते माझं गेलं नाही, किंवा मी मला ते खरं त्याची खूप गंमत आली. किंवा ज्या ज्या गोष्टींसाठी ज्या स्वभावासाठी मला असं अजूनही वाटतं, मी आंबेडकरांचं काम देखील केलं मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये संविधान मध्ये, तर मला ह्या प्रत्येक माणसाबद्दल ना एक अत्यंत ऑटोक्रॅटिक आपलं मत आपलं म्हणणं त्यांचं असलेलं देशावरचं प्रेम त्यासाठी अभ्यास म्हणून कुठल्याही थराला जाण्याची क्षमता बरं एकट्यानं नाही जमावाला घेऊन जाण्याचा हा जो एक पॉवरचा भाग आहे तो माझ्यामध्ये म्हणजे मी आणायचा प्रयत्न केला. मी आजही एखादी गोष्ट करायची असेल तर अख्खं युनिट धकवून नेऊ शकतो. म्हणजे किंवा मी आमच्याकडे महेश मांजरेकर जसं गोष्ट सांगताना इतक्या मंडळींना भारावू शकतो की तो एक हाती ओढू शकतो गाडा, तर तो जो भाग आहे तो खरं आत्मसात होतो. किंवा माझ्याकडे मी मुख्यमंत्र्यांचं काम केलं होतं चंदूच्या आजचा दिवस माझ्यामध्ये, तर त्यातल्या कित्येक गोष्टी, म्हणजे त्याच्या आधी मला आठवतं की शिरवाडकरांचा एक नाटकाचा संच प्रकाशित झाला होता जन्मशताब्दीला, तो भटकळांनी केला होता, 14 नाटकं आणि त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्री नावाचं एक नाटक आहे, पण त्याच्यामध्ये अतिशय काव्यात्मक संवाद आहेत सॉलॉकीज गांधीजींच्या तसबिरीशी, आणि ते डॉक्टरच्या पुस्तकात डॉक्टरांच्या असं आहे की त्याचं खूप मला आवडायचं ते, पण ते नाटक त्यावेळेला यशस्वी झालं नाही असा त्यात उल्लेख आहे. तर ते मी नुकतंच वाचलं होतं, ते तसंच्या तसं मला त्या भूमिकेत लावता आलं की आपल्याकडे काय होतं अतिशय नकारात्मक उजेडामध्ये राजकारण सिनेमामध्ये दाखवलं जातं, त्याच्यामध्ये एक अतिशय सकारात्मक मुख्यमंत्री ज्याला एक गोष्ट घडवायची आहे, तर मला ते गांधीजींचे असलेले काव्यात्मक त्यांच्या सॉलॉगीज हा माझ्यासाठी रेफरन्स पॉइंट होता. किंवा मला अजूनही असं वाटतं की आपल्याकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये केवळ सकारात्मक असणारी काही मंडळी आहेत म्हणून ही सगळी क्षेत्र चालू आहेत. कितीही त्याच्याबद्दलची उदासीनता आजूबाजूला असली तरी सुद्धा हा गाडा जो आहे तो त्या पॉझिटिव्हिटीनी चाललेला आहे असा माझा मनापासून विश्वास आहे या गोष्टीवर. म्हणजे भाबडा असेल पण आहे, पण तर तशा प्रत्येक पात्राच्या अनेक गोष्टी माझ्याकडे शाबूत राहिल्या किंवा मी त्या हट्टाने स्वतःजवळ ठेवल्या आहेत. पण नट म्हणून हे खरं आहे की अनेक गोष्टी मी अनलर्न केल्या आहेत, पुन्हा नव्याने की हे केल्या आहेत, पण मी तसा ना हा संघर्ष वैचारिक करू शकतो, म्हणजे पात्रांचा विचार म्हणून मी खूप धाडसी नट नाहीये. म्हणजे मी अचानक एकदम आंधळा माणूस किंवा एकदम अपंग असं धाडस मी केलेलं नाही किंवा माझ्या वाट्याला आलेलं नाही, पण तसा मी धाडसी नाहीये नट म्हणून. म्हणजे मी वेगवेगळ्या पात्रांचा स्वभावानुरूप अभ्यास करू शकतो, त्यांचा वेगळेपणा ठसवू शकतो आणि त्यासाठी वेगळा विचार करू शकतो. म्हणजे मी नकारात्मक भूमिका सुद्धा खूप यशस्वीरित्या केलेल्या आहेत आणि खूप गंमत येते, म्हणजे अतिशय पॉझिटिव्ह चेहरा आणि आतमधला असं द्वंद्व करायला मजा येते. पण हे खरं आहे की गोष्टी अनलर्न कराव्या लागतात नट किंवा भूमिका म्हणून, पण माणूस म्हणून मी काही अनलर्न करत नाही. जे आहे ते गुणदोषांसकट माझं आहे. एवढ्या भूमिका केल्यानंतर एकूणच सगळं बघताना आयुष्य समृद्ध झाल्यासारखं वाटतं का? खूप हे सगळे विचार मजा येते मला. मला एका आयुष्यात खूप आयुष्य जगता आली ह्याचा मनापासून आनंद वाटतो आणि खूप छान वाटतं. म्हणजे मला हे करता आलं ह्याच मला खूप गंमत वाटते. म्हणजे असं फार कमी लोकांच्या नशीब येत नाही. मुलाखतीच्या शेवटी येताना हा माझ्या मनातला टिपिकल प्रश्न आहे की इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंगचं जे शिक्षण असतं जे फॉर्मल शिक्षण आहे त्याच्यात खूप अनालिटिकल शिकवलं जातं आणि अभिनय म्हणजे प्रचंड इमॅजिनेशन प्रचंड म्हणजे अनलर्न रिलर्न ज्याच्या विषयी आपण बोललो, तर अनालिसिस करायचं ट्रेनिंग आणि इमॅजिनेशन करायची इच्छा ह्याचं कॉम्बिनेशन कसं साधलं? खरं तर मी अनालिटिकलच राहिलो. म्हणजे
अनेक वेळेला असं झालेलं आहे किंवा खूप प्रश्न विचारले म्हणून दिग्दर्शकांनी आम्हाला काढून टाकलं असे अशा गोष्टी खूप वेळा घडल्या आहेत. पण प्रत्येक गोष्टीकडे त्या त्या अनालिटिकली बघण्याची कॉलेजपासून लागलेली सवय ती जात नाही. खूप गोष्टी आता धकवून नेऊ बेधडक होतील असं होत नाही. सगळं ठरलेलं असेल तर मला त्याच्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी करता येतात. पण काहीच ठरलेलं नाही आणि आता करूया तर मला ते तितकस नाही येत. म्हणजे म्हणून कदाचित आज जे रियालिटी शोज वगैरे असतात ह्यातलं खूप कठीण आहे. म्हणजे त्यावेळेला माझा स्वतःच्या क्रिएटिव्ह इन्स्टिंक्टवर विश्वास आहे पण नॅचरल इन्स्टिंक्टवर नाही असं मला म्हणायचं आहे. खरं तर मला ह्याची कल्पना करून त्याचा आविष्कार करता येईल पण म्हणून मला माझाच करता येईल अच्छा असा असा भाग नाहीये. तर तो तर ती ती सवय आहे. आणि आणि कल्पनाशक्तीचं म्हणशील तर ती काय फक्त मला नाही ना करावी लागत. म्हणजे दिग्दर्शकाला फॉलो करणं हा एक नटाचा नटाला एक तसा गुण असतो. म्हणजे हे मी मी कोणाच तरी फॉलो करणार आहे कोणीतरी लिहून दिलेलं अधिक चांगलं म्हणणार आहे हा हा भाग आहे लमाण. शेवटचा प्रश्न ह्याला लागून की तुम्ही आधी याच्या दोन प्रश्नांचा आधी उल्लेख केलात की जसं नाटकात काम करताना त्यावेळी स्टँड माईक होते आणि आता म्हणजे आता बदललं सगळं. तर कुठली गोष्ट आता बदलत असेल तर ते तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचा तुमच्या क्षेत्रावरती होणारा प्रभाव. मग अगदी तसं साऊंड आला त्याच्यापासून अॅनिमेशन्स आली आता काय चॅट GPT आलं आणि खूप प्रभाव पडतोय ना. म्हणजे पर्सनल कन्झम्पशन झालं मास कन्झम्पशनचं जे तुम्हालाही म्हणजे वाचत असल्यामुळे जाणवत असेल. तर हे जे तंत्रज्ञानानं बदललेलं क्षेत्र आहे तुमचं या क्षेत्राकडे आता कसं बघतं आणि येथून पुढं तुमचा प्रवास या क्षेत्राचा प्रवास या सगळ्याबद्दल काय वाटतात? मला मला खरंच म्हणजे हा हा खूपच मी देखील खूप विचार केला ह्या गोष्टीचा की तंत्रज्ञानापासून अगदी मेकअपपासून फोटोग्राफीपासून ते अनेक अंगांमध्ये ॲक्शनमध्ये इमॅजिनेशनमध्ये अनेक गोष्टी आता सहज साध्य झाल्या कम्प्युटर्समुळे. पण मला अजूनही असं वाटतं की त्या कल्पना किंवा त्याचा त्या कल्पनेने आकार घेणं किंवा त्याचं एक काहीतरी लिखाण होणं हे खरं फक्त क्रिएटिव्ह माइंडनीच होऊ शकतं. आणि म्हणून मला असं म्हणून असा विश्वास वाटतो की अगदी खूप यांत्रिक जग झालं तरी सुद्धा ज्या माणसामध्ये त्या क्रिएटिव्ह संवेदना आहेत ती माणसं अधिकाधिक थ्राईव्ह करतील आणि उलट डिक्टेट करतील असं मला वाटतं. की आपल्याकडे कल्पनाशक्तीचा विस्तार म्हणून मी असं म्हटलं की प्रत्येक मुलामध्ये किंवा यंगस्टर्समध्ये आज ते इमॅजिनेशन सतत राहिलं पाहिजे. म्हणजे एखाद्या मुलाला समुद्राकडे बघितलं तर आत्ता ह्याच्यातनं जलपरी बाहेर येणारे असं वाटलं पाहिजे असं असं मला खरंच वाटतं. की प्रत्येकाला ती ती क्रिएटिव्ह एक अर्ज पाहिजे किंवा ती निर्माण व्हावी यासाठी. कारण मला असं खरंच वाटतं की कितीही तंत्रज्ञान आपल्या चारही बाजूनी उभं राहिलं तरी सुद्धा जी माणसं ह्या क्षेत्रामध्ये आहेत नवीन लिखण्यासाठी किंवा एखादी कला सादर करण्यासाठी झटतायत ती ती तरीसुद्धा तशीच राहतील असं मला खरं वाटतं. मला असा प्रश्न आला तुम्हाला लेखन दिग्दर्शन करण्याबद्दल काय विचार केला? मला खूप असं मला अनेक वेळेला वाटलेलं आहे पण मी कधी मी म्हटलं तसं की नट म्हणून इतका आत्मकेंद्री विचार करण्याची सवय लागते. एका दिग्दर्शकाला स्वतः पलीकडे जाऊन ही कथावस्तू आणि ह्याच्याकडे ह्यातून बाहेर राहून जो एक थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू असतो तो ती डेव्हलप करण्याची गोष्ट आहे. म्हणजे मला ते शक्य होणार नाही किंवा येणार नाही असं नाही. मला येईलही आणि मी करणार आहे म्हणजे मी करेन असं मला आताशा वाटू लागलंय. तोच फ्युचर प्लॅन आहे हो.
म्हणजे आपण असं म्हणतो ना की एका वयानंतर आपण करू शकतो अशा भूमिकांची संख्या कमी कमी होत जाते, पण आपण काहीतरी घडवू शकतो च्या शक्यता अधिक वाढतात. या सगळ्या शक्यतांना खूप खूप शुभेच्छा, आणि इतकी सुंदर गप्पा मारता आल्या, चर्चा करता आली, त्याबद्दल थिंक बँक कडून खूप आभार. पुन्हा भेटू, पण आधीच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.